पुरातत्व विभागाच्या नामिका सूचीतले सर्व वास्तुविशारदांचे सर्वप्रथम स्वागत आणि अभिनंदन. त्यांची पुरातत्व विभागाच्या नामिका सूचीवर शासनाने निवड केली त्याबद्दल. पुरातत्व विभागाची जी स्मारकाच्या संबंधी जतन संवर्धनाची जी कामं चालतात ही कामं योग्यरीतीने, त्याच्यानंतर आधुनिक आणि ट्रॅडिशनल पद्धती याचा संगम करून जो आपण जतन संवर्धनाची कामे करतो, यात पुरातत्व विभागाला सहकार्य करण्यासाठी ही नामिका सूची शासनाने तयार केली आहे. आणि आपल्या सर्व वास्तुविशारदांकडनं संबंधित विभागातील स्मारकांची जी अंदाजपत्रके संचालनालयात सादर करण्यात येतात मंजुरीसाठी, त्या अंदाजपत्रकामध्ये बऱ्याच वेळेला अशा खूप त्रुटी आढळतात. आणि मग ह्या त्रुटी ज्या वेळेला हे तांत्रिक तपासणीसाठी संचालनालयाकडे सादर केली जातात अंदाजपत्रके इस्टिमेट, या त्रुटी तांत्रिक तपासणीच्या वेळेला निदर्शनास येतात. मग अशा वेळी ही तांत्रिक त्रुटी पुन्हा दुरुस्त करण्यासाठी ती अंदाजपत्रके संबंधित सहाय्यक संचालकांकडे पाठवली जातात. सहाय्यक संचालक ज्या वास्तुविशारदाने जी अंदाजपत्रकं तयार केली आहेत ती अंदाजपत्रकं पुन्हा त्या वास्तुविशारदांना सांगतात. वास्तुविशारदांना असं वाटतं की आम्ही केलेले अंदाजपत्रके हे बरोबर आहेत, परंतु संचालनालय ज्या पद्धतीने ज्या फॉर्मॅटमध्ये हवी असतात त्या फॉर्मॅटमध्ये ती नसतात आणि बऱ्याच वेळेला त्यात खूपशा त्रुटी आढळतात. या त्रुटी काही संक्षिप्त स्वरूपात मी इथं सांगतो त्याचं विश्लेषण. त्याप्रमाणे आम्हाला जशी अंदाजपत्रके हवी आहेत त्याप्रमाणे तुम्ही तयार करण्याचं कारवाई करणे अपेक्षित आहे. सर्वप्रथम सर्व वास्तुविशारदांना पुरातत्व विभागाने एक दरपथकरणाचा एक विशिष्ट असा फॉर्मॅट तयार केला आहे. त्यामध्ये जवळपास 200 पानाचा तो फॉर्मॅट आहे. त्यात प्रत्येक बाबीसाठी दरपथकरण करण्यात आलेले आहे. त्या दरपथकरणाच्या आधारे त्यांनी अंदाजपत्रक तयार करताना ते रेट ॲनालिसिस त्या फॉर्मॅटमध्ये त्या बाबीचा रेट तयार करण्याकरता त्याचा अवलंब करावा. तर सर्वप्रथम पहिल्यांदा आपल्याला हे जे रेट ॲनालिसिस आहेत हे सार्वजनिक बांधकाम विभागाची जी प्रचलित दरसूची आहे त्या दरसूचीत काही बाबींचा दर, म्हणजे काही वास्तुघटकांचा दर तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दरसूचीप्रमाणे घेणे आवश्यक असते. ते त्यानंतर तो बेसिक दर तो घेऊन आपण त्या फॉर्मॅटमध्ये जो रेट ॲनालिसिस फॉर्मॅट तयार केला त्या फॉर्मॅटमध्ये बसून ती तो रेट ॲटम रेट तयार करणे गरजेचे असते. परंतु बऱ्याच अंदाजपत्रकामध्ये वास्तुविशारद तो रेट घेताना बेसिक रेट घेताना लीड स्टेटमेंट त्यानंतर हेड लीड तो चार्ट याचा अंतर्भाव करत नाही, आपला अंदाजाप्रमाणे त्यामध्ये त्या इस्टिमेटमध्ये टाकतात आणि मग नंतर अंदाजपत्रक त्या पद्धतीने तयार करून संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे देऊन नंतर पुन्हा संचालनालयाकडे येते. संचालनालयाकडे तांत्रिक तपासणी झाली तर मग ह्या सर्व त्रुटी आढळतात. त्यानंतर लीड चार्ट जो बांधकामाचं साहित्याचं अंतराचं आहे, काही वास्तुविशारद दोन डिव्हिजनमध्ये काम करतात, एक नागपूर डिव्हिजनमध्ये काम करतात आणि तोच वास्तुविशारद रत्नागिरी डिव्हिजनमध्ये काम करतो. त्याच्याकडे जो नागपूर डिव्हिजनमध्ये केलेला अंदाजपत्रक डाटा असतो तोच डाटा तो त्या रत्नागिरीच्या अंदाजपत्रकासाठी वापरतो आणि तिथं रत्नागिरीसाठी नागपूर विभागाच्या स्मारकासाठी जे अंदाजपत्रक तयार केलेलं असतं त्या अंदाजपत्रकामध्ये जो रेट ॲनालिसिस तयार केलेला असो तोच रेट तोच कोटेशन तो जोडतो आणि रत्नागिरीच्या अंदाजपत्रकाला लावतो. हा सुद्धा विचार करत नाहीत की हे आपण घेतलेले नागपूर विभागाच्या अंदाजपत्रकासाठी घेतलेले आहे, आपण इस्टिमेट देतो आहे रत्नागिरी विभागाचं. तर असं न करता त्या विभागात ते दरपत्रक तिथं घ्यावे, तिथल्या सहाय्यक संचालकांकडनं ते प्रमाणित करण्यात यावे आणि नंतरच ते त्या रेट ॲनालिसिस जोडावे. नाहीतर रत्नागिरीचं नागपूरला, नागपूरचा औरंगाबादला, औरंगाबादचं पुण्याला असं होता कामा नये. त्यानंतर जे दरपत्रक घेतले ते जे पूरक कोटेशन संबंधित सहाय्यक संचालकांकडनं प्रमाणित करणं गरजेचं आहे. नाहीतर ते नागपूरचं सहाय्यक संचालकांनी प्रमाणित केले रत्नागिरीच्या सहाय्यक संचालक त्या अंदाजपत्रकाला जोडतात असं पण होता कामा नये. काही अंदाजपत्रकामध्ये क्लिनिंग स्टोन ऑफ मेसनरी अँड अप्लाइंग टू कोड्स ऑफ वेकर केमिकल या बाबीचा समावेश केलेला असतो. आता कित्येक आर्किटेक्ट लोकांनी ह्या बाबी अप्लायज केलेल्या नसतात, कुठेतरी ते वाचलेलं असतं आणि मग तो आयटम त्याच्यामध्ये टाकून देतात. बरं ठीक आहे, टाकला तर टाकला, पण ते कुठे अप्लाय केलेलं आहे काय त्याच्याबद्दल काही प्रूफ त्या अंदाजपत्रकामध्ये तिथे कुठेही जोडलेला नसतो. त्यामुळे तुम्ही जो आयटम घेतात तो आयटम तुम्ही कुठल्या ठिकाणी अप्लाय केला आहे, कशा पद्धतीने अप्लाय केलं, त्याचे रिझल्ट काय आहेत, त्याच्यानंतर त्याचा काय परिणाम झाला याबाबतसुद्धा तुम्ही प्रूफ त्या अंदाजपत्रकासाठी दोन, म्हणजे एका पानामध्ये अर्धं पान जरी जोडलं तरी तो प्रूफ म्हणून जोडणे गरजेचे आहे. त्यानंतर अंदाजपत्रक तयार करण्यापूर्वी टेक्निकल नोट सहाय्यक संचालक कार्यालयातील सहाय्यक संचालक किंवा तंत्रसहाय्यक यांनी, त्यानंतर जतन शाखेचे कर्मचारी
अधिकारी आणि स्वतः आर्किटेक्ट यांनी कुठल्याही कामाचा अंदाजपत्रक तयार करताना संयुक्त पाहणी करून स्मारकाच्या कॉन्झर्वेशनची काय गरज आहे, कशा पद्धतीनं त्याचं अंदाजपत्रक करणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने कॉन्झर्वेशन याची पूर्ण टेक्निकल नोट, त्याची सद्यस्थिती आणि त्याच्यावर रेमेडीज हे सगळं त्या टेक्निकल नोटमध्ये येणं गरजेचं आहे. नाही तर ते असं उगीच लिहायचं नाही त्याच्यामध्ये की हे अंतर इतके लांब आहे, तितक्या लांब आहे, कुठं ॲक्शनुसार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे काय धरते. त्या मास मॉन्युमेंटची काय गरज आहे हे पहिले त्या तुम्ही नमूद करणं गरजेचं आहे. त्यानंतर लीड स्टेटमेंट, लीड स्टेटमेंटसुद्धा बऱ्याच वेळेला चुकतात. बेसिक लीड चुकली की पूर्ण रेट ॲनालिसिस चुकलं. त्यामुळे रेट ॲनालिसिस लीड चार्ट हा व्यवस्थित परफेक्ट करणे गरजेचे आहे. SSR शेवटच्या 420 किंवा 421 अशा 5 नंबरपासून हे रेट ॲनालिसिससाठी लीड चार्ट दिलेले आहेत, त्याचा आपण वापर करायचा. सध्या जी SSR आहे तो 2223 आहे, करंट SSR अजून अपडेट झालेला नाही आहे, तर त्याचा आपण बेस तयार करून तो करणे. त्यानंतर अंदाजपत्रकासोबत ड्रॉइंग जोडलेले नसतात, नकाशा. अंदाजपत्रक स्मारकाचं जतन करण्यापूर्वी स्मारकाची स्थिती, कुठल्या भागाचा आपल्याला जतन करायचं तो भाग, याचं परिपूर्ण असं ड्रॉइंग जोडलेलं नसतं, त्यामुळे ती पण एक बाब पूर्ण करण्याची गरज आहे. त्यानंतर काही स्मारकांच्या जतन दुरुस्ती कामात आपण शौचालय, त्याच्यानंतर स्वच्छतागृह या ॲम्युनिटीजचा समावेश करतो. अशा वेळेला काय होतं, जे आपण प्रपोज करतो टॉयलेट ब्लॉक वगैरे, त्याचे ड्रॉइंग जोडलेले नसतात, नुसतंच टॉयलेट ब्लॉक बनवायचं आहे आणि त्याचे मेजरमेंट वगैरे टाकलेले असतात. असं न करता पूर्ण तुम्ही कोणत्या पद्धतीचं करणार आहे काय, ते सगळं डिटेल ड्रॉइंग त्याचं जोडणं त्याच्यासाठी आवश्यक आहे. हेड लीडचं तर मी आधी पण सांगितलं ते. त्यानंतर बऱ्याचशा बाबी अशा असतात त्याच्यामध्ये की ज्या त्या इस्टिमेटला गरजेच्या नाहीत पण त्याचा समावेश त्याच्यामध्ये केलेला असतो, त्यासुद्धा अनावश्यक बाबींचा समावेश करण्याची गरज नाही. बऱ्याच वेळेला क्षेत्रीय कार्यालयाकडनं सांगितलं जातं हा आयटम घ्या, कधी कधी संयुक्त व्हिजिट होत नाही, मग त्यावेळेला संबंधित अधिकारी सांगतात किंवा त्यांच्या काही कामाच्या अडचणीमुळे ते येऊ शकत नाहीत, मग त्यावेळेला एक ओरल चर्चेमध्ये वगैरे वास्तुविशारदांना सांगितलं जातं की तुम्ही हे या पद्धतीचं आम्हाला अंदाजपत्रक द्या, किंवा अर्जंट बेसिसवर सांगितलं जातं, मग त्यावेळेला सांगितलं जातं की तुम्ही असं करा तसं करा, त्यावेळेला हे सुद्धा यांच्या मनाने काही बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट करतात. पण त्या प्रत्यक्ष मॉन्युमेंटशी संबंधित असलेल्याच बाबीचा समावेश त्याच्यात करणे आणि ते करण्यापूर्वी जतन शाखेशी संपर्क करणे अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर मग ते तुमच्या मनाने कुठेतरी मग त्यांना सांगायचं जतन सहाय्याला किंवा तिथल्या कनिष्ठ अभियंत्याला की नाही ही बाब गरजेची होती, मग त्यालासुद्धा ते लक्षात येत नाही, कार्यकर्ते पाठवण्याची गडबड असते मंजुरीसाठी म्हणून तो पण तिथं पाठवून देतो. इथं संचालनालयाला असं कळतं की ह्या बाबीची गरज नाही, मग ते कट मारलं जातं, मग तिकडनं पुन्हा आमच्याकडे येतं नाही हे कट मारलं गेलं, आम्ही त्याच्या समावेश केला होता, हे काकड झालं, असे हे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे ते होण्यापूर्वी जतन शाखेशी संपर्क करूनच अंदाजपत्रक तयार करणे कारवाई करायची आहे. त्याच्यानंतर ते दोन विभागातले अंदाजपत्रक सांगितलं मी, त्याच्यात अडचण अशा होतात की नंतर काम तर होऊन जातं सगळं होतं, नंतर ज्या वेळेला त्या कामाचं ऑडिट वगैरे होतं, ऑडिटच्या वेळेला दोन्ही बाबींचं ते तांत्रिक अडचण निर्माण होतात, मग त्याचं उत्तर द्यायला आर्किटेक्ट तिथं गरज नसती, तिथं जतन शाखेतेच लोक उत्तर देत असतात, त्यामुळे हे सगळं पुढे होणारे परिणाम म्हणजे त्याचे दुष्परिणाम पुढे भोगावे लागतात, त्यासाठी तुम्ही काळजी आधीच घेणं गरजेचं आहे. जतन संवर्धनाची तुम्ही जी कामाची अंदाजपत्रक, त्याच्यानंतर काम झाल्यानंतर कामाचं जतन कामापूर्वीची फोटो, जतन कामानंतरची फोटो, याच्या सॉफ्ट कॉपी तुम्ही डिपार्टमेंटला देणं अत्यंत गरजेचं आहे, ते डॉक्युमेंटेशन असणं गरजेचं आहे. संबंधित सहाय्यक संचालक यांच्याकडे सबमिट करणे, नंतर मग ते संचालनाकडे देत. त्यानंतर झालेल्या कामाची देयके, बरेचसे वास्तुविशारद कामं झालेले असतात, ते कुठल्या स्टेजचं काम केलं आहे वगैरे हे काही नमूद करत नाहीत, एक साधं लेटर फॉर्ममध्ये लिहितात संचालनाच्या नावाने, संचालनाच्या नावाने सुद्धा नाही, डायरेक्ट डायरेक्टर साहेबांच्या नावाने लिहितात, डॉक्टर तेजस गर्गे इनव्हॉइस बिल. ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. काम करतात रत्नागिरी EDA च्या अंडरमध्ये, बिल पाठवतात डॉक्टर तेजस गर्गेंच्या हातात,
त्यांच्याकडे काही गरजच नाही येणे, तिथे बिल जाणार ते सहाय्यक संचालक तिथल्या जतन शाखेने ज्या वेळेला व्हेरीफाय करेल त्यावेळेला ते संचालनाकडे येईल, नंतर ते मंजुरीसाठी शासनाकडे सादर होईल. असं न करता संबंधित सहाय्यक संचालकांच्या त्यांच्याच कडे ते बिल सबमिट करणं अत्यंत गरजेचं आहे. कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो. नाही असं झालं आता आमच्याकडे होत आहे तसं सध्या, आणि पुन्हा झालं नाही की मग तिथूनच फोन, मग बरेचसे असे कुठेतरी मंत्रालयात बसत नाही, मी आता साहेबांकडे बसलेलो इथे, तिथून आमचं बिल झालंय म्हणून साहेबांना सुद्धा फोन करतो बऱ्याच वेळा. हो आणि जतन बऱ्याच, आता काय झालं जिल्हा नियोजनची अंदाजपत्रक जिल्हा नियोजन ते 3% निधीमुळे खूप ठिकाणी म्हणजे जवळपास 400 कोटी रुपयाचा निधी 3% उपलब्ध झाला आहे. त्या निधीच्या अंतर्गत विविध म्हणजे जवळपास 35 जिल्ह्यामध्ये विभागाकडनं कामं सुरू आहेत. सगळ्या ठिकाणचे अंदाजपत्रक तयार करण्याची कामं पण चालू आहेत. बरेचसे आर्किटेक्ट त्याच्यामध्ये बिझी आहेत, ते कामाची गडबड वगैरे याच्यामध्ये बऱ्याच चुका होत असतील मान्य आहे, पण ते ज्या वेळेला आमच्या जतन शाखेचे कर्मचारी तुम्हाला सांगतात की तुम्ही आम्हाला या पद्धतीने तयार करून द्या, तर तुम्ही ते त्यांना तसं करून देणं अत्यंत कमी वेळात करून देणं हे गरजेचं आहे. कुणाला काही विचारायचं असेल सांगू शकतात. राहिले तुमच्या बिलाचा सुद्धा प्रश्न, ज्या वेळेला महत्त्वाचा प्रश्न येतो बाकीचं तर बिल देण्याची जी पद्धत आहे, तर आपण ज्या वेळेला पूर्ण काम म्हणजे तुम्ही इस्टिमेट सबमिट केल्यानंतर ते इस्टिमेट मंजूर होणे, शासनाची त्याला प्रशासकीय मान्यता मिळणे, प्रशासकीय मान्यतेनंतर त्याचं टेंडर होणे, निविदा झाल्यानंतर ते टेंडर अवॉर्ड होणे, टेंडर अवॉर्ड झाल्यानंतर कामाला सुरुवात होणे, हे सगळं झाल्यानंतर त्या कामाचं पहिलं ज्या वेळेला धावतं देयक आपण सादर करतो, त्या देयकासोबतच तुमचंसुद्धा पहिलं बिल आपण शासनात सादर करतो. त्या पहिल्या बिलाच्या वेळेला तुमचं तुम्ही त्या स्टेजपर्यंत जी जी कामं केली आहेत त्या कामाच्या पर्सेंटेजमध्ये जी आरनुसार तुम्हाला तुमचं देयक अदा करण्यात येईल. तुम्हीसुद्धा तुमच्याकडे तो जी आर उपलब्ध करून तुम्ही केलेल्या कामाचं जे देयक आहे त्याचं इनव्हॉइस बिल संबंधित सहाय्यक संचालकांकडे देणं गरजेचं आहे, नाहीतर ते काही त्यांच्या मनाने ते बनवणार नाहीत. ती जबाबदारी तुमची आहे. त्याच्यानंतर कोटेशनसुद्धा घेणं हे संबंधित वास्तुविशारदांनी अंदाजपत्रक तयार करताना त्यांनी कोटेशन घ्यायचं, ते कोटेशन सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग संबंधित विभागाच्या नावाने घेणे, ते कोटेशन त्यांच्याकडनं प्रमाणित करून घेणे आणि नंतर त्या अंदाजपत्रकाला जोडणे, तो पुरावा म्हणून त्यातला रेट तो घेतलेला आहे हे सुद्धा तिथे प्रमाणित करणे गरजेचं आहे. विचारा तर सुरुवातीला तसं होईल, पण गडबड होती म्हणजे आम्हाला सुद्धा तेवढाच वेळ दिलेला असतो. तुम्हाला जेवढा वेळ देतो ना आम्ही त्याच्यापेक्षा कमी वेळ आम्हाला इकडे दिला असतो, पण तुमचा वेळेचा विचार करून आम्ही तुम्हाला तेवढा वेळ वाढवून देतो. तुमच्या नावाच्या ज्या बसणारे बोलणे ते बऱ्याच वेळेला संचालक किंवा जे कोणी तिथं जातात ते घाऊ शकतात. होतं म्हणजे असं बऱ्याच वेळेला होतं. कामाचं हां हां नाही होतात ना बरेचसे अंदाजपत्रक खूप मोठ्या प्रमाणात. आता किल्ल्यांसारख्या ठिकाणचं काही आर्किटेक्टने एक महिन्यात दिलेले आहेत आम्हाला, DPR दिलेत आणि ते सुद्धा अशा ठिकाणी दिले जिथं माणसं जाऊ शकत नाही, तिथं महिला वास्तू विचारत नाही, ते आर्किटेक्ट आम्हाला इस्टिमेट दिलेत. नाही होत ना, एखादा प्रॉब्लेम येतो जास्ती असत. हां असं तसं बरंच वेळेला होतं, काही वेळेला आर्किटेक्ट म्हणतात आम्हाला कामं नाहीत आणि बरेच वेळेला आर्किटेक्टला बोलून आम्ही कामं दिली तर आर्किटेक्ट ते कामं करायला तयार होत नाही, तिथे अशी पण परिस्थिती आहे. काही आर्किटेक्ट फक्त पुणे औरंगाबाद कुठेतरी रत्नागिरी एवढ्या डिव्हिजन लागणार, नागपूरला कोणी काम करतच नाही, मग तिथे पण सर प्रॉब्लेम होतात. आता नागपूरला बरेच 1-2 आर्किटेक्ट जाते, तिथे आर्किटेक्टच नाही कामासाठी. आमच्या मुंबईच्या कोणीतरी आर्किटेक्ट तिथे गेलेले आहेत तिथे काम करायला सध्या. तुम्ही याही गोष्टीचा विचार केला पाहिजे का, कारण समजा जी कॉन्झर्वेशनचा जो प्रोजेक्ट आहे हा डे टू डे साईटवर जाऊन कम्प्लीट करायचा प्रोजेक्ट आहे त्या कन्सल्टंटनी सुद्धा, कारण अतिशय छोट्या गोष्टीची जबाबदारी सुद्धा त्या आर्किटेक्टकडेच जाते.
तर याच्यामध्ये समजा कोणीतरी खूप लांब असेल आणि ती जर साईट त्यांनी मॉनिटर करायची असेल आणि पिरियडिकल सुपरविजन किंवा डेली सुपरविजनचा जेव्हा भाग तयार होतो तेव्हा इश्यू नाहीत का तयार होत सर? म्हणजे सिलेक्ट करताना आर्किटेक्ट तो त्या झोनमधला आहे का किंवा ह्या म्हणजे याच्यावरती थोडासा विचार व्हायला पाहिजे? तसं का त्या त्या झोनमधल्या आर्किटेक्ट तिकडची कामं घ्यायची ना, आणि ज्याला समजा दुसऱ्या झोनमध्ये घ्यायचे तर त्यांनी ती पण कॅपॅसिटी आपल्याला ठेवायची की आपण तिथे तो मॉनिटरिंग करू शकतो म्हणून इथनं, नाहीतर मग हा नाशिकच्या माणसाने रत्नागिरीला जाऊन घेतलं तर तेवढी त्याची कॅपॅसिटी ठेवायची, किंवा रत्नागिरीच्या माणसाने नागपूरला जरी करायचं त्यांनी घेऊ शकतात पण तेवढं ते त्यांनी सक्षमता ठेवायची की आपण तिथे जाऊन करू म्हणून, किंवा त्यांनी त्यांचं कोणाला तरी तिथं त्यांचा माणूस डिपूट करायचा. आम्ही तर ते पहिले त्याच्यात दिलेलं आहे की तुम्ही तुमचा माणूस तिथं डे टू डे ठेवा म्हणून आम्हाला मार्गदर्शन करायसाठी, पण ते करताना करत नाहीत असाही विषय येतो बऱ्याच वेळेस. नंतर करत नाहीत कॉन्झर्वेशन सेक्शनचा एकही माणूस म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तरी माझ्यासह किंवा 24/7 केव्हा जरी फोन केला तरी आम्ही त्यांना अवेलेबल असू, नाही तर कोणत्याही आर्किटेक्ट सांगावा की कोणाला आम्ही सांगितलेलं नाही म्हणून. असं व्हायला नको आहे आर्किटेक्ट लोकांनी याची पण काळजी घ्यायची. एक थिंकिंग विचारते कंटिन्यू मला माहिती आहे. कशात न वगळेल म्हणा तुम्ही? हा नाही तो आयटम ठेवतो ना आपण स्ट्रक्चरल ऑडिटचा नवीन. हा .75% नाही नाही आयटम त्याच्यातनं जरी काढला तरी तुम्हाला ते तुमच्या आर्किटेक्टला करणं गरजेचं आहे. ते 4 नंबरच्या GR जो आहे ना 4 नंबरच्या क्लॉजमध्ये दिले तपशीलवार अंदाज पत्रकासह जतन संबंधित कामाचे नियोजन करणे, संरचनात्मक नकाशे स्ट्रक्चरल डिझाईन त्रिमिती दृश्य थ्री डी व्ह्यूज अनुमानित रेखाचित्रासह कंजक्शन ड्रॉइंग तयार करणे, याच्यासाठी .75% पैसे ठेवलेले त्याच्यासाठी. म्हणजे काही 1 CR असतील, काही 3 CR असतील, तर जेवढं काम केलंय त्याचा आम्ही स्थळमापन आराखडा द्यायचा का? मग जेवढं काम केलं त्याचा द्यायचा का? स्थळव्यवस्थापन पूर्ण याचा कामातच करायचा आहे ना तो. मग 1 कोटीच्या .75% म्हणजे किती स्थळमापन परवडणार कसं? एक्झॅक्टली. सो हाऊ वी सॉल्व दिस इश्यू? म्हणजे मग ओव्हरऑल DPDC कॉस्ट पकडायची का 1 CR का 3 CR का 5 CR असं त्याची पूर्ण कॉस्ट, बट द होल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्ट, नॉट द टेंडर ओरिएंटेड कॉस्ट. पण DPCच्या याच्यामध्ये तुम्हाला DPR करायचं सांगितलेलं नाही, ज्याचे अंदाजपत्रक करायला सांगितलं अंदाजपत्रक वेगळं, DPR वेगळा, DPR व्यवस्थापन वेगळं आणि अंदाजपत्रक वेगळं. DPC मध्ये फक्त अंदाजपत्रक तयार केलेत आपण, त्याचं DPR किंवा त्याचं स्थळ व्यवस्थापन केलेलं नाही आपण. ते .75% तेच मी म्हणतेय. मी विचार ते नाही मिळणार ना. त्या GR मध्ये जरी 7% दिलेत
7% मध्ये जे जे साईटचं तुम्ही काम केलं तेवढेच तुम्हाला पैसे मिळणार. आम्ही तयार होत ना करून द्यायला, पण किती करायचा म्हणजे पूर्णच साईटचा करायचा? नाही तर तुम्हाला ते संबंधित सांगतील ना सहायक संचालक की पद्धतीला तुम्ही साईट म्हणजे एसएमपी तयार करा की अंदाजपत्रक तयार करा हे तुम्हाला ते सांगतील ना त्यावेळेस. बरोबर आहे. फेज वन फेज टू हे अंदाजपत्रक झालं पण तो एसएमपी नाही झाला ना. तेच ना, म्हणजे एखादा मोठा प्रोजेक्ट जर असेल तर त्याची जे काही बजेटरी प्रोव्हिजन्स आहेत त्या ॲडव्हान्स होत नाहीत, त्या पार्टमध्ये येतात. त्या केसमध्ये अंदाजपत्रक पार्ट वन पार्ट टू मध्ये होईल, पूर्ण एसएमपी तर पूर्णच होईल तो. हा सर. सर भारत डिजिटलाइजेशन की तरफ आगे जा रहा है और हम जो फेस कर रहे हैं कुछ चीज़ कि एक ज़माने में जब कंप्यूटर नहीं था तभी वो हाथ से एमबी लिखते थे. आज की तारीख में कंजर्वेशन में इतना सारा मेजरमेंट है कि आदमी 15 दिन तक एमबी लिखता है. तो ये उसमें क्योंकि बहुत सारा स्टेट में मैं 18 स्टेट में काम करता हूँ तो बहुत सारा स्टेट में ऐसा देखने मिलता है कि एमबी डिजिटल हो गया है. बहुत सारा सॉफ्टवेयर बेस्ड, बहुत सारा डिपार्टमेंट के पास सॉफ्टवेयर है. गुजरात के अंदर मुझे लगता है सब डिपार्टमेंट में सॉफ्टवेयर बेस्ड एमबी है, यानी ऑनलाइन एमबी एंट्री करते हैं और कंसर्न ऑफिसर के पास चला जाता है. अभी यहाँ पे क्या होता है, नागपुर या औरंगाबाद में साइट एक अलग जगह पे रहता है, वहाँ से एमबी मेजरमेंट बनाते हैं, फिर एडी के पास आते हैं, एडी वापस जाके साइट पे चेक करता है, फिर उसके बाद वहाँ से हाथ से लिख के बॉम्बे आता है, बॉम्बे के बाद वापस वहाँ जाता है, वहाँ से कलेक्टर के पास जाता है, उतने में आधा प्रोजेक्ट कंप्लीट हो जाता है. तो कहने का मतलब ये है कि अगर ये सब चीज़ जो है उसको अगर थोड़ा सा डिजिटलाइज करना है करेंगे तो मुझे लगता है हम और आगे अच्छा और फास्ट काम कर सकते हैं. तो सॉफ्टवेयर बहुत सारा उसमें आता है और शायद बीएमसी के अंदर भी सॉफ्टवेयर बेस काफ़ी है. तो अगर ये डिपार्टमेंट में अगर उस तरह होए तो हम काफ़ी ज़्यादा और फास्ट काम कर सकते हैं. डिपार्टमेंटल वर्क का कोई बिल कलेक्टर के पास जाता नहीं है, जो डीपीसी का बिल है उतना ही कलेक्टर के पास जाता है. डिपार्टमेंट का जो है तो डिपार्टमेंट के पास आके मिनिस्टर में मंत्रालय में जाता है. yes. सर वो मेरा मतलब कंसर्न ये है कि एमबी हाथ से लिखने का जो है ना आधा ऊपर मिनिस्टर मतलब सेक्रेटरी लेवल पे डिजिटाइज हो गया है, अपना थोड़ा बाकी है तो अपना होने के बाद वो भी हो जाएगा. सर मेरा एक छोटा सा कंसर्न था कि जैसे हम लोग डीपीआर बनाते हैं किसी प्रोजेक्ट का, हमारा स्ट्रक्चर इंजीनियर असेस करता है, या इफ वी आर ट्राइंग टू इंट्रोड्यूस अ न्यू टेक्नोलॉजी to conserve the structure as it is, चाहे वो structural anchoring की बात हो या chemical cleaning की बात हो या और नई technologies आ रही हैं जो ASI is has adopted, other departments are working on it. What is the method to convince your department that this is the right approach to do the that particular apply that particular technique? जहाँ पे वो apply किया उनका proof आप उसमें सबमिट कीजिए. अच्छा, बहुत सारे स्टेटमेंट में इंटेक का कुछ आइटम लिया जाता है, इंटेक ने इतना इतना रेट दिया है, कोई आर्किटेक्ट बोलते हैं बीएमसी कॉर्पोरेशन ने इतना हमको रेट दिया है, कोई बोलते पुना पीएमसी कॉर्पोरेशन में इतना रेट, तो उनका तुम प्रूफ दीजिए वो एस्टिमेट में. सर, उनका रेट एनालिसिस जो है वो सबमिट कीजिए. रेट इज वन थिंग, आइटम इन एज एन आइडिया कि हम एंकरिंग करेंगे इज वन थिंग, बिकॉज अब रेट डेफिनेटली इवॉल्व होगा. अगर हम कोटेशन लेने जाते हैं उस कंपनी ने, उसका आज से 2 साल पहले ASI में काम किया हो तो 2 साल पुराना रेट उनका आ सकता है, दे कैन गिव अ प्रेजेंट रेट ऑल्सो जो अभी आया है. बट लाइक व्हाट इज़ द वे ऑफ कम्युनिकेटिंग, मतलब डू वी हैव टू हैव अ डायलॉग फॉर दैट और हम सिर्फ वो कागज़ लगा दें साथ में? नहीं, दोनों भी होना चाहिए क्योंकि अभी हमारा पर्सनल एक्सपीरियंस है कि वी हैव अडॉप्टेड अ टेक्निक एंड देन वी रियलाइज कि दीस आइटम्स आर नॉट बीन अंडरटेकन. डॉक्यूमेंट में होना चाहिए. नहीं सर, डॉक्यूमेंट भी जोड़े थे हमने डायलॉग्स किया था, हमने वीडियोस भेजे थे, लेकिन उनका कहना ऐसा होता है कि आप सिंपल आइटम्स लो. ये कैसे हो सकता है? नहीं, त्याची जर कधी फिजिबिलिटी आपल्याकडे गरजेची असेल तरच ते मान्य होईल ना. आता समजा नसेलच तो एखादा आयटम गरजेचा आपल्याकडे, मग ते तुम्हाला कसं अप्रूव्ह होईल? सर असं आम्ही थोडीच टाकणार आहोत. सांगतो मी, समजा त्याचं काही असेल व्यवहार तर ते तुम्हाला पूर्ण मिळू शकतं, असं काही विषय असं नाही झालेले. बरेचदा आयटम डायरेक्टली आम्हाला कन्सल्ट न करता डिलीट केलेले. मग त्याच्यासोबत प्रूफ नसेल म्हणून झालं असेल. प्रूफ काय, तुम्हाला मी सगळं दाखवते, सगळं देऊन पुढच्या बघू त्याची काळजी घेऊ तशी. ठीक आहे सर, थँक्यू. चालेल.
त्यानंतर इस्टिमेट तुम्ही ज्या वेळेला सबमिट करतात त्याला तो व्यवस्थित म्हणजे एकदम फार असं 7 किंवा 8 फॉन्टमध्ये ठेवू नका की जेणे टिकून आम्हाला तो भिंगाच्या खाली बघावं लागेल असं. थोडे जास्त कागद असू द्या, काही प्रश्न येणार नाही. म्हणजे जे 10 पानाचं होणार आहे ते 15 पानाचं असावं तरी हरकत नाही, कारण चेक करणारे जे ते सगळेजण चष्मेवाले आहेत. कुणाचा 2चा पॉईंट आहे, कुणाचा 3चा पॉईंट आहे, आणि तो तुमचं इस्टिमेट बघून अजूनही त्याचा 4चा होऊ नये. त्या दृष्टीने तुम्ही किमान तो वाचता येईल अशा 12-13 फॉन्टमध्ये ठेवावा अशी अपेक्षा आहे. अजून काही कोणाला शंका असेल तर विचारू शकतो. ते स्वतः कॅन्सरचं ऑपरेशन झालेलं असताना दिवस दिवस ते स्वतः 10-10 एस्टिमेट चेक करतात. एखाद्या वेळेला तुमच्या आणि आमच्या कॉन्झर्वेशन सेक्शनच्या लोकांमध्ये कुठेतरी असं कम्युनिकेशन होताना काहीतरी वादविवाद असेल, पण तो त्यांचा त्या परिस्थितीचा परिणाम असतो, त्यामुळे तो कुठेतरी वाद होतो, पण तो सुद्धा न होण्यासाठी तुम्ही या सगळी काळजी घेतली तर तो सुद्धा टाळता येईल आपल्याला. त्यांचा शुद्ध हेतू हा असतो की तुम्ही बनवलेलं एस्टिमेट किंवा जो काही प्रपोजल आहे ते परिपूर्ण असावं. हां, वेळेचं थोडं बंधन पाळून हे करा. नागपूर डिव्हिजनच्या विशेष मध्ये त्याचा होत आहे बऱ्याच वेळेला. आले 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 मंत्री साहेब आले. कोणाची काही प्रश्न नाही असं समजून. थँक्यू.